नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडे महत्वाची अपडेट आलेली आहे. एमपीएससी राज्यसेवा 2024 ची डेट फायनल झाली आहे. 1 डिसेंबर 2024 ला एक्झाम घेण्यात येणार आहे. आता जर विचार केला तर आपण सप्टेंबर एंडला आहोत. ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिने तुमच्या हातात आहे. याला उशीर का झाला, ही तिसऱ्यांदा तारीख डिक्लेअर का झाली आपल्याला माहितीच आहे. मध्यंतरी आलं होतं एसएबीसीचं आरक्षण, त्यानंतर एक्झाम ओव्हरलॅप झाल्यामुळे परत पॉस्टपॉन केली गेली, आंदोलन झाले त्यामुळे पॉस्टपॉन करण्यात आली आणि आता डिक्लेअर केली तारीख 1 डिसेंबर. ही डिक्लेअर केली तारीख 1 डिसेंबर का, इतक्या लेट का, त्याच्या मागची कारणं पण त्यांनी या प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे. त्यातला महत्वाचा मुद्दा, 258 कृषीचे पद यामध्ये ऍड केली असेल तर नवीन अर्ज करण्यासाठी मुलांना संधी मिळणार का, हा या पण प्रश्नाचं उत्तर त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात दिलेलं आहे. सो थोडक्यात या व्हिडिओबद्दल माहिती घेऊया. परीक्षेची तारीख तुम्हाला असणार आहे 1 डिसेंबर 2024 ला होणार एक्झाम. कृषीची जागा काय, तर 258 जागा त्यांनी त्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. फॉर्म भरायला संधी मिळणार का, त्यांचं प्रसिद्धी पत्रक काय म्हणतं थोडक्यात जाणून घेऊया. बघा, 23 सप्टेंबर आजच्या दिवशीच त्यांची मीटिंग झाली, याबद्दल मला अपडेट दिलं होतं. 23 तारखेला मीटिंग होणार आणि त्यानंतर ठरणार आहे एमपीएससीची जाहिरात, एमपीएससीची परीक्षा कधी होणार. त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र राज्य कृषी राज्य राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक आहे. बघा, 19 डिसेंबर 2023 ला ही जाहिरात आली होती 274 पदांसाठी. जाहिरात येऊन आता 2 महिन्यांनी, 2 किंवा 2.5 महिन्यांनी 1 वर्ष कंप्लीट होतील. अजून पहिला पेपर झालेला नाहीये, पूर्व परीक्षा झालेली नाहीये, लक्षात घ्या. त्याच्या मागची कारण भरपूर आहेत. जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, 1524 पदांसाठी जाहिरात नंतर एक्सटेंड झाली होती. एसएबीसीचं आरक्षण लागू करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 258 पदांचं मागणीपत्र त्यांना प्राप्त झालं एमपीएससीला आणि त्याच्या अगेन्स्ट ते कृषीच्या जागा त्यांनी त्या ऍडमध्ये टाकल्या नव्हत्या. त्या टाकण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली आणि त्याचा रिझल्ट म्हणून आता ही एक्झाम पॉस्टपोन होऊन त्या जागा पण त्यात ऍड झाली आहे. 23 सप्टेंबरला त्यांची परीक्षा बैठक झाली आणि बैठकीत महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात येणार आहे. हा झाला फायनल. 258 पदं या ॲडमध्ये आता असणार आहे. मग जर कृषीचे पदं ॲड झाले असेल तर कृषी संदर्भात ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अर्हता आहे अशा विद्यार्थ्यांना आता फॉर्म भरायला संधी द्यावा लागेल. त्याच्या अनुषंगाने त्यांनी परत 2 पॉईंट टाकले. बघा, फॉर्म भरायला संधी मिळणार का, तर यस, फॉर्म भरायला संधी मिळणार, पण कोणत्या विद्यार्थ्यांना ते पण त्यांनी मेन्शन केलंय. सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही, फक्त कृषीसाठी अर्हता धारक असणारे विद्यार्थी किंवा ह्या 258 पदांसाठी जे विद्यार्थी अर्हता धारक आहे फॉर्म भरू शकतात त्याच विद्यार्थ्यांना संधी मिळणार. त्यांचं नीट नोटिफिकेशन वाचा तुम्ही. कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार हा मुद्दा महत्वाचा आहे. अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धीपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. आता ही जाहिरात कुणासाठी, कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने येणार आहे. नव्याने येणार, पण एक्झाम मात्र होणार 1 डिसेंबरला. सो तुम्हाला वेळ जास्त मिळणार नाही, फक्त कृषी संदर्भातच विद्यार्थी फॉर्म भरू शकता. पुढे काय असेल, ही ऍड आली का आत्ता फॉर्म भरला, नाही येणार आहे. सो आत्ता लगेच प्रश्न विचारू नका, सर ऍड आली का, ऍड आलेली नाहीये. काही दिवसात ती ऍड येईल, फॉर्म भरायला संधी मिळेल आणि आचारसंहितेच्या अगोदरच ही ऍड येईल. 21 दिवस तुम्हाला संधी. बघा, फॉर्म भरला कृषी सेवेसंदर्भात, बघा परत मुद्दा त्यांनी तो सांगितला, इथे पण ते सांगितलंय. कृषी सेवेसंदर्भात शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर शुद्धीपत्रक येणार, कृषी सेवेबद्दल शुद्धीपत्रक येणार आहे. केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. म्हणजे तो येणार आहे कशाचा, कृषी सेवेसंदर्भात ऍड येणार आहे नव्याने, जी याच्यामध्ये ऍड करणार आहेत ते, त्या ऍडमध्ये 21 दिवसांचा कालावधी तुम्हाला मिळणार. आता 21 दिवस मिळणार आहे, त्याच संदर्भात काय सांगितलं बघा. अर्ज स्वीकृतीचा कालावधी हा एक पहिला मुद्दा, दुसरा नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या दुसरा मुद्दा, त्यानंतर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी हा तिसरा मुद्दा, आणि माहे 2024 मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरती प्रक्रिये संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक हा चौथा मुद्दा. ह्या 4 गोष्टी लक्षात घेतल्या आणि 5वा मुद्दा त्यांनी दिला आहे, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम 5वा मुद्दा, इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच 1 डिसेंबरला करण्यात येईल. परत मुलं म्हणू शकतात इतक्या लेट का, तर त्याला त्यांनी कारणं पण दिली आहे. कारण परत ओव्हरलॅप नको व्हायला, एक्झाम आचारसंहिता लागणार, निवडणुकीचा कालावधी असणार आहे, हे सगळं बघता प्रश्नपत्रिका त्यांना छापावं लागणार आहे. कारण कृषीच्या 258 जागांसाठी नवीन क्वेश्चन पेपर त्यांना छापावी लागू शकते. सो हे सगळे मुद्दे, जरी प्रिलिम्स सारखीच आहे पण त्यांनी सांगितलंय की आम्हाला प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका छापायचा कालावधी. कारण मुलं वाढतील ना, जेवढे मुलं वाढतील तेवढा क्वेश्चन पेपर, ऑलरेडी क्वेश्चन पेपर रेडी आहे, वेगळा नाही काढायचा आहे, पण मुलं जे वाढतील. त्यांनी सांगितलं इथे बघा काय, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन
नव्याने मुलं अर्ज करतील. सो विचारात घेऊन तेवढ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका छापण्याला लागणार वेळ हे सगळं बघता त्याने 2 महिने जवळपास घेतलेले आहे. डिसेंबर 1 डिसेंबरला तुमची एक्झाम होणार. सो तुम्ही तयारीत असालच, पण नव्याने आता फॉर्म भरणारे जे कृषीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. सो या 2 महिन्यामध्ये प्रिपरेशन करून ही एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. नो डाऊट ही प्रिलिमिनरी एक्झाम आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्हमधली सगळ्यात शेवटची एक्झाम आहे, कारण पुढच्या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम चालू होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी कृषीच्या जागा यामध्ये ऍड कराव्या. सो ही चांगली संधी तुम्हाला आलेली आहे. सो तयारीत राहा तुम्ही. काही अडचण वाटली, काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत कळवा. आमचा नंबर आहे 88825517. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स दिलेले आहेत. काही शंका असेल तर कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.